आर्यन, आर्यन आवाज देते हो हो आवाज बोला से? सर। हो सर, ये तो आवाज एकदम मस्त है, ओके, कैसा है? क्या मस्त है सर। बात है। आर्यन, इंटरव्यू कंडक्ट करते, खरं म्हणजे गप्पा मारतोय तुझ्याशी, सप्तर्षी परिवारातर्फे आज मी। कसं वाटतं आर्यन? खूप छान वाटतंय सर, कारण जे 1-2 वर्ष गेले मी बघतोय की म्हणजे ओमकार दादाचा इंटरव्ह्यू झाला, श्रद्धा दादा श्रद्धा दीदीचा इंटरव्ह्यू झाला, त्यांच्यापासून खरंच खूप इन्स्पिरेशन भेटलेली। आणि कुठंतरी मनात एक इच्छा पण होती की यांचा जसा इंटरव्ह्यू क्लासने कंडक्ट केला तसा माझा सुद्धा एक दिवस व्हावा, आणि ती इच्छा आज खरी ठरतीये किंवा सत्यात उतरतीये हे बघून छान वाटतंय सर। क्या बात है। आर्यनची ओळख मी तुम्हाला सगळ्यांना आधी करून देतो। आर्यन खोसे हा 70शीचा 2018-2020 या बॅचचा, जी क्लासरूम प्रोग्राम चालतो आपला 2 वर्षांचा, 11वी 12वी अधिक सीईटीचा, या बॅचचा विद्यार्थी आहे आणि अतिशय हुशार अभ्यासू असा आर्यन आहे, ऑलराऊंडर आर्यन आहे, ही पण आर्यनची एक ओळख आहे। ओके, आणि जे 70शी असोसिएट आहेत मागच्या गेली 2 वर्ष 3 वर्ष, त्यांना आर्यनचा ऑलराऊंडर असणं म्हणजे काय हे पण नक्की माहिती आहे, त्याबद्दल बोलू आपण आर्यन। ठीक आहे, ठीक आहे। आता आर्यन सीओईपी मध्ये कम्प्युटर सायन्स मध्ये इंजिनिअरिंग करतोय आणि फर्स्ट इयरला आता आहे। आज आपण गप्पा मारणार आहोत, जाणून घेणार आहोत आर्यननी कसा त्याच्या 11वी 12वीत अभ्यास केला होता आणि मेबी त्याच्यापासून आपल्याला, जे आता 11वीत आहेत 12वीत आहेत विद्यार्थी, त्यांना काहीतरी मोटिवेशन मिळू शकेल, इन्स्पिरेशन मिळू शकेल, गायडन्स मिळू शकेल। सो आर्यन, सगळ्यात पहिल्यांदी यार, आता तू सीओईपीत आहेस, तुझं एम काय होतं जेव्हा तू 11वी मध्ये क्लास जॉईन केलेला? व्हॉट वॉज युअर एम? सर ज्यावेळेस मी 11वीत क्लास जॉईन केलता त्यावेळेस माझं फिक्स होतं की मला काही झालं तरी MSTCET वरच फोकस करायचं आहे, डिस्ट्रॅक्शन मध्ये जायचंच नाही, MSTCET वरच फोकस करायचं आहे आणि आपल्याला सीओईपी मिळवायचं बस। बाप ब्रांच वगैरे पण ठरली होती तुझी सीओईपी सीएसच की असं नाही सीओईपी मिळवाय? नाही ब्रांच तशी पर्टिक्युलरली ठरली नव्हती, पण 11वी 12वीला मी सीएस ठेवलेला, तो त्याच्यामुळं आय थिंक इंटरेस्ट असेल आणि त्यामुळेच मी सीएस घेतलं। क्या बात आहे। तुझे 2 वर्षात तुझं जे ड्रीम तू ठरवलं होतंस ते तू अचीव केलंस। आर्यन, आमच्या स्टुडंटला सांग सगळ्यांना, या 2 वर्षांमध्ये अभ्यास करत असताना म्हणजे 70शीतला तुझी जर्नी कशी होती, टीचर्स कसे होते तुझे, तुझे फ्रेंड सर्कल कसं होतं, एकंदरीत ऍटमॉस्फियर काय होतं? जर्नी बद्दल सांगायचं तर अमेझिंग, कारण 70शी तुम्हाला जे सगळं ते सगळं प्रोव्हाइड करतं जे एका काय म्हणतो आपण अभ्यासू मुलाला पाहिजे असतं, तसंच आपण हे जे वय असतं टीनेज, सो फक्त अभ्यासासोबत माणसाचं भागत नसतं, आपल्या इतर गोष्टींमध्ये सुद्धा इंटरेस्ट असतं, तर त्याच्यासाठी 70शी फाउंडेशन डे सुद्धा कंडक्ट करतात सर। तर ओव्हरऑल सांगायचं झालं तर 70शी क्लास इज द बेस्ट आय थिंक। आणि फॅकल्टी बद्दल बोलायचं झालं तर अमोल सर मॅथ्सला होते, त्यांनी शिकवलं की म्हणजे रिवाईज करायची सुद्धा गरज पडते असं मला तरी पर्सनली वाटत नाही, कारण ते शिकवतातच खूप उत्तम। केमिस्ट्रीच्या बाबतीत पण सेम, आणि फिजिक्सला तर तुम्ही स्वतः शिकवायचे, त्याच्यामुळे तुम्ही पण म्हणजे खरं शब्दात सांगताच येणार नाही एवढे उत्तम शिकवायचे सगळे शिक्षक, सो एकदम बेस्ट। तू तू असं असं कौतुक केलंस की म्हणजे लिहून दिलं होतं काय तुला कोणी? मनातलं नाही बोलतोस सर, ना? हो सर। आर्यन, आर्यन हा अभ्यासात हुशार होताच मुलगा, म्हणजे त्याच्या सीईटीच्या स्कोर वरनं तुम्हाला दिसतंय। आर्यन, आमच्या 2 वर्ष ज्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज चालायच्या त्याच्यामध्ये पण खूप पुढे होता आर्यन। 2 वर्ष केलंस ना तू फाउंडेशन डे? हो सर, 2 वर्ष होतो मी फाउंडेशन डे मध्ये। आणि फाउंडेशन डे मध्ये 1 वर्षाच्या आर्यन मगाशी ओमकार दादा आणि श्रद्धाचं नाव घेतलं, हे दोघेही सीओईपीएन आहेत, सिनियर आहेत आर्यनला, 70शीएन आहेत बरोबर। आणि ओमकार हो त्याच्या आधीच्या बॅचचा जो पुण्यामध्ये फर्स्ट आला होता, आता सीएसलाच आहे, सेकंड इयरला आहे, पुणे टॉपर होता तो। आणि ओमकारशी व्हायची तुमची चर्चा ज्यावेळेस 2 वर्षामध्ये, की काय काय फायदा झाला त्याच्याबरोबर, गप्पा मारल्या कधी? खरं सांगायचं तर म्हणजे आम्ही एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हतं थँक्स टू फाउंडेशन डे, कारण त्याच्यामुळे आम्ही मी खूप जवळून त्याला बघितलं आणि जाणवलं की म्हणजे
टॉपर सुद्धा काही वेगळे नसतात, ते आपल्यापैकीच एक असतात. ते सगळ्यांशी हसत हसत खेळतच वागतात, किंवा आपण जे म्हणतो की टॉपर आहे म्हणजे नक्की हा पुस्तकी किडा असणार, ही कन्सेप्ट चुकीची हे मला तेव्हा पटलं आणि त्यामुळेच एक इन्स्पिरेशन भेटलं. श्रद्धाकडे पाहिलं तर ते पटणारच ना, म्हणजे श्रद्धा आता श्रद्धा थर्ड इयरला आहे आणि तिकडं सीओईपी डिबेट क्लब वगैरे गाजवते, मजा करते आणि तुमचा ओमकार पण ड्रामामध्ये लीड रोल वगैरे असलं काय काय असतं. आर्यनने पण मागच्या वर्षीच्या ड्रामामध्ये तुमच्या बॅचचा फाउंडेशन डे व्हायचा आहे. अरे मग अशी मी नेहाशी बोलत होतो काही वेळापूर्वी, तुमच्या बॅचचा पण फाउंडेशन डे व्हायचा आहे आणि तो करणार आहोत आपण, जरा भारी करूयात, मस्त रिझल्ट लावले तुम्ही. हो सर, नक्कीच. अरे हे लॉकडाऊन वगैरे जरा थोडं आपल्या करू देत, ते 70 स्टाईल न ते झाल्याशिवाय आपल्याला मजा येत नाही. ठीक आहे, ते करूयात. हो नक्की करूयात, ते तुमचं ते कौतुक व्हायला पाहिजे आणि ते त्या सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ते त्याच्याशिवाय मजा नाही, है ना. आर्यन हो, आणि फाउंडेशन डे म्हणजे एक अशी गोष्ट आहे की जी सगळ्याच मुलांना आवडते आणि मिस केली आम्ही ती खूपच म्हणजे यावेळेस तर. नाही नाही करूयात, अरे ती 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 मस्त आहे, ती तिला इतिहास आहे, तिला मागच्या 14 इतिहास आहे. ओके, 2002 सुरू झालं, 2007 ही ऍक्टिव्हिटी आम्ही सुरू केली आणि प्रचंड मजा येते, आम्हाला मजा येते, आपल्याला आली. मागचे 2 होतो तुमच्या बरोबर, यावर्षी नाही करता आलं अजून आपल्याला ते, पण नक्की करूयात आपण. ठीक आहे, फिंगर्स क्रॉस. आर्यन अजून एक असं विचारायचं होतं की आता जे स्टडी मटेरियल आहे आपण वापरतो सीईटी साठी, आम्ही जे प्रोव्हाइड केलं होतं डीपीटी प्रोव्हाइड करायचो किंवा जे मॉक टेस्ट घ्यायचो, पुरेसं होतं तुला काय वाटलं एकंदरीत? म्हणजे दॅट मटेरियल वॉज सफिशियंट, व्यवस्थित अभ्यास व्हायचा त्यातनं? हो सर, म्हणजे माझं विचाराल तर अभ्यास त्याच्या बाहेरचं काही करावं लागेल हे मला तरी पटत नाही. म्हणजे कारण एमएसटी सीईटी रिलेटेड जेवढे क्वेश्चन येतील किंवा जेवढ्या प्रकारे येतील ज्या कन्सेप्टवर येतील त्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केल्या जायच्या, बस तेवढं केलं तरी खूप झालं असं मला वाटतं. आणि एकंदरीत मॉक टेस्ट मधला तुमचा परफॉर्मन्स आणि ऍक्च्युअली फायनल एक्झामचा परफॉर्मन्स हे सिमिलरच होते, सारख्याच होते ते, की तुला तो पेपर ऍक्च्युअल सीईटीचा पेपर जरा वेगळा वाटला किंवा अवघड वाटला किंवा सोपा वाटला, काय वाटलं? नाही नाही सर, म्हणजे डिफिकल्टी लेवल वाईज पाहण्याचं झालं तर सेम. ओके, म्हणजे जे ज्या टाईपचे क्वेश्चन सीईटीला येतात सेम त्याच टाईपचे प्रश्न मी आपल्या मॉक टेस्टला अगोदर दिले होते असं मला नेहमी वाटत होतं पेपर सोडवताना सुद्धा पण. बरोबर, सो त्या बाबतीत कसं झालं तर म्हणजे काहीच काहीच म्हणजे टेन्शन नाही, सेम टू सेम डिफिकल्टी वाईज. हा आमच्यासाठी महत्वाचा फीडबॅक आहे, कारण त्या मॉक टेस्ट कंडक्ट करताना भरपूर म्हणजे त्या ऍक्च्युअली ते क्वेश्चन सिलेक्ट करताना, ते क्वेश्चन कधी कधी फ्रेम करताना बऱ्यापैकी मेहनत घेतो आम्ही आणि प्रयत्न असतो की जसं सीईटीचा पेपर असेल, जसं फायनल पेपर असेल, त्याच्या बरोबर ती टेस्टनी मॅच करावी. आणि मला छान वाटतंय की तुम्हाला त्याचा फायदा झाला. ओके, हे बरं छान गोष्ट. बर आर्यन, आता जी मुलं करतायत, तुला बोर्ड्सला कसे मार्क्स होते? बोर्ड्स एक्झाम पण तुमची होती, कारण आता मुलांच्या बोर्ड्स जवळ आलं, तो प्रश्न विचारतो मुद्दा. बोर्ड्सला मला 89% होते ओव्हरऑल, आणि मला मॅथ्स मध्ये 100 out of 100 होते आणि फिजिक्सला 94 होते. हो करेक्ट करेक्ट. आणि तुमच्या बॅचला किती, बऱ्याच लोकांना 100 होते मॅथ्सला, नाही? हो, आय थिंक 4 to 5 मुलांना 100 होते. 4 to 5 मुलांना आणि बरेच 99 वाले पण. हो सर, खरं सांगायचं तर त्याच्या मागचं जे कारण आहे ते आहेत अमोल सर. ओके, कारण अमोल सर जसं शिकवतात तसं कोणी शिकवूच शकत नाही. अमेझिंग, म्हणजे एकदमच उत्कृष्ट. म्हणजे त्यांनी शिकवल्यावर रिव्हिजन सुद्धा करावी लागणार नाही असं मला वाटतं. खूप इन्स्पायरिंग आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि अर्थातच अमोल सरांना पण मी सांगतो तुझा हा निरोप, छान वाटलं खूप मला. आर्यन, आता इतके क्लासेस होते, नाही तुझं स्कूल कुठलं आहे, 10th स्कूल कुठलं आहे तुझं? मी 10th मध्ये भारत इंग्लिश स्कूलला होतो. भारतला होता आणि 11th-12th ला पण मला वाटतं तिथेच होता. 11th-12th ला पण भारत इंग्लिश स्कूलला. भारत इंग्लिश स्कूल, बरोबर आहे. आणि
आता बोर्ड एक्झाम साठी म्हणून काही वेगळं करायला लागलं होतं तुला की म्हणजे काय की नाही नाही आरओसी? बोर्ड मध्ये वेगळं असं काही करावं लागत नाही असं मला तरी वाटतं. जर तुम्ही 11th 12th मध्ये ऑनेस्टली सगळे लेक्चर अटेंड केलेत, कन्सेप्च्युअली सगळं समजून घेतले, तर म्हणजे खूप जणांचं म्हणणं पडतं की बोर्ड बोर्ड देताय म्हणजे तुम्ही स्वतःच्या शब्दात काही लिहू शकत नाही. तुम्हाला जे पुस्तक म्हणजे गाईड मध्ये दिले तेच रट्टाच मारायचा, स्पष्ट शब्दात म्हणायचं तर तोच रट्टा मारायचा आणि मार्क मिळवायचे. तर ही कन्सेप्ट मी तरी केली नव्हती, कारण फिजिक्सला माझ्याकडे एक सुद्धा गाईड नव्हतं. मी सगळी प्रिपरेशन पुस्तकातच केली होती. सो आणि तरी मला 94 मिळाले होते आणि आय थिंक म्हणजे खूप चांगले होते ते. अरे हो, मला तरी वाटतं खरं सांगू का, मागच्या वेळेचा पेपर पॅटर्न पण आपल्याला माहितीये, त्यामुळे 94 वॉज व्हेरी गुड स्कोर. आणि महत्वाचं काय की हे रट्टा मारणं ही खूपच म्हणजे उगाच असं करून ठेवले की बोर्ड एक्झाम म्हणजे रट्टा मारायला लागतो वगैरे. तर हे सायन्स आहे यार, हे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स मध्ये हे नाही, रट्टा वगैरे मारायची गरज नाही. तुम्ही जरा व्यवस्थित अभ्यास केला, हा तुम्हाला विषय येत असेल जरा व्यवस्थित, त्यासाठी मेहनत घ्यायला लागते, भरपूर मेहनत घ्यायला लागते. आर्यन हे सगळं एक्स्ट्रा करिक्युलर वगैरे वगैरे सगळं करायचा, पण हा खूप अभ्यास करायचा हे मला माहिती आहे, खूप सिन्सिअरली अभ्यास करायचा हे मला माहिती. आणि हा कदाचित तो डाऊन टोन मध्ये ते फार जास्त सांगणार नाही. ओके, पण मी बघितले 2 वर्ष या सगळ्या मुलांची मेहनत. ओके, सो उगाच फक्त कोणीतरी 70 मध्ये शिकवतंय आणि म्हणून कोणाला तरी मार्क मिळतात असं खरं तर होत नसतं. त्या लोकांनी खूप खूप मनापासून मेहनत केलेली आहे. अरे यार, इतके क्लासेस आहेत आता सगळे, नाही का, इतके सगळे क्लासेस होते, मग तू 10th नंतर तुला काय वाटलं, 70 निवड कशी झाली तुझ्याकडे? तसं बोलायचं झालं तर म्हणजे 70 एक ऑरा आहे मला वाटतं, किंवा एक हिस्ट्री असं मला म्हणजे जास्त म्हणायला आवडेल हिस्ट्री आहे. कारण जसा 70 क्लास आलाय तसं दरवर्षी काही ना काही रेकॉर्ड ब्रेकिंग परफॉर्मन्स चालूच आहे. म्हणजे ज्यावेळेस माझा दादा पण होता त्यावेळेसची बॅच तर म्हणजे अमेझिंग बॅच होती. म्हणजे सगळे माझ्या ओळखीतले सुद्धा, हो हो माझा दादा पण त्याच बॅचला होता, तो मला नेहमी म्हणतो की म्हणजे आम्हाला जे काही म्हणजे आमच्या बॅचने जो काही परफॉर्मन्स दिला तर तो फक्त फॅकल्टीमुळेच पॉसिबल झाला असं तो नेहमी म्हणतो मला. आकाश आणि 70 कडनं आकाश माझा दादा. आकाशने बी कुठून केलं होतं? त्याने PICT मधनं कम्प्लीट केलं. PICT 2012 बॅच होती आणि भारी बॅच होती. ते जय पवार वगैरे CET 100 out of 100 मॅथ्सला, आणि तो मला आठवते ती बॅच. 4-5 ऍडमिशन याला होत्या, COEP ला होत्या, 2 BJ मेडिकलला होती, प्राची होती, त्याच्यानंतर नम्रता होती, बरोबर आहे, आणि मस्त बॅच होती, श्रुती नेहा होती. ओके, 2012 बॅच, मस्त बॅच होती ती. ठीक आहे, मला परत ते सगळे तू त्याचं नाव काढलंस त्यामुळे ती सगळी लोक आठवली. भारी मुलं होती ही सगळी यार. ठीक आहे, आर्यन मग आता तू 70 मध्ये तू निवड केलीस, दादा होता म्हणजे हा प्रश्न आता आकाशने तुला सांगितलं असेल त्यामुळे फार काही अवघड गेला नसेल कुठला क्लास लावायचा तुझ्या बाबतीत. तर हो, तू सॅटिस्फाईड आहेस? 2 जर्नी जी होती ती बेस्ट होती, मजा केली आपण 2 हो सर. मग अशी मी नेहाला हाच प्रश्न. हो सर, खूप मजा केली. खूप मजा आली सर. सेलिब्रेट सायन्स, एन्जॉय सायन्स अशी थीम तुला आठवत असेल आपण 2 बोललेलो करताना अकरावी मध्ये. सो सायन्स सेलिब्रेट झालं, एन्जॉय झालं आणि रिझल्ट पण मिळाला आणि ऍडमिशन पण मिळाली, है ना? आर्यन व्हेरी गुड. आर्यन जे फ्रेंड सर्कल होतं तुमचं 70 मध्ये, ओके, जे फ्रेंड सर्कल तयार झालं म्हणजे ते कसं होतं? ते मोटिवेटिंग होतं? कॉम्पिटिशन वाटायची? कारण हुशार हुशार मुलं तुमच्या बॅचला होती, प्रणव होता, है ना, पवन होता, करेक्ट, हो, तिकडच्या म्हणजे दोन्ही ब्रांचेसला, कर्वे रोडच्या ब्रांचला चांगली चांगली मुलं होती. तर काय वाटायचं म्हणजे ते कॉम्पिटिशन होती, फ्रेंडशिप होती, काय होत? कॉम्पिटिशन म्हणण्यापेक्षा एक फ्रेंडशिप होती असं मी जास्त म्हणेल.
कारण त्याच्यामुळे नेहमीच मदत झाली सीटीच्या प्रिपरेशन साठी तरी. कारण कधी कधी आपल्याला असं वाटतं की म्हणजे खरं सांगायचं तर जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी डेस्परेटली प्रिपरेशन करत असता, एक वेळ अशी येते की तुम्हाला वाटतं की बस आता नको, जेवढं जे जे भेटेल ते भेटेल, मी त्याच्यात समाधानी आहे, आणि तुम्ही गिव्ह अप करून देता म्हणजे ठीक आहे बाबा आता मी 4-5 दिवस काहीच करणार नाही. आणि नेमकं त्याच वेळेस हे मित्र येणार आणि म्हणणार की अरे हा 12वा चॅप्टर चालू आहे माझा आणि ह्याच्यात मला ही कन्सेप्ट समजत नाहीये, तू समजून सांगतो का. आणि त्यावेळेस माझा चॅप्टर चालू असायचा 8वा, त्याचे एमसीक्यू पण झालेले नसायचे. सो मग तेव्हा वाटायचं की आपण कुठंतरी लॅग बिहाइंड करतोय का. आणि त्याच्यामुळे एक कॉम्पिटेटिव्हनेस पण तयार व्हायचा आणि त्याच्यामुळे आपण अभ्यास पण जास्त करायचो. आणि सो आय थिंक म्हणजे खूप मदत होते फ्रेंड सर्कलची सुद्धा. कॉम्पिटेटिव्ह कॉम्पिटिशनची मदत होते. आणि ती मुलं सगळी म्हणजे खरं सांगतो 2 वर्ष मी यांना बघतोय तर ही सगळी मुलं त्या झोन मध्ये होती. 2 वर्ष लॉकडाऊन आलं, परीक्षा लांबल्या, बरंच काय काय झालं यांच्या बॅचला. पण मला वाटतं शेवटपर्यंत ते गिवअप वगैरे असला काही प्रकार नव्हता. इनफॅक्ट हे जे काही अपॉर्च्युनिटी असंच त्यांनी त्या सगळ्याकडे बघितलं. आर्यन खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि बेस्ट ऑफ लक सीओईपी मध्ये तू आहेस. आणि तिथला सीओईपीतला पण 70-80 रेकॉर्ड तुला माहिती आहे. ओके हो सर ठीक आहे. तिथं गेल्यावरती जर्नी सुरू होते बरोबर आहे. सो बेस्ट ऑफ लक तुझ्या पुढच्या जर्नीसाठी आणि परत एकदा असंच काहीतरी अचीवमेंट नंतर तुझा परत एखादा इंटरव्ह्यू घ्यायला नक्की आवडेल. नक्कीच सर, तुम्हाला आवडण्यापेक्षा मला नक्की असे काहीतरी करायला आवडेल की जेणेकरून माझ्या क्लासला परत माझा इंटरव्ह्यू घ्यावा वाटेल किंवा माझ्या क्लासला प्राऊड फील होईल. क्या बात है यार, क्या बात है. नक्की आर्यन भेटू लवकरच यार. फाउंडेशन डे प्लॅन करू मस्त. ठीक आहे राहिल्या बऱ्याच गोष्टी या बॅच बरोबर करायच्या राहिल्या. लवकर लवकर प्लॅन करू. चलो ठीक आहे सर, बाय. चला थांबूया तिथे. बाय सर. चलो बाय. हो सर, हो.